नमस्कार रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण टोमॅटो पासून एकदम टेस्टी अशी आमटी बनवणार आहोत त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजीला काहीच नसेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने टोमॅटोची आमटी एकदा नक्की बनवून पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोची आमटी बनविण्यासाठी इथे मी एक वाटी कट करून घेतलेला टोमॅटो घेतला टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात आणि टोमॅटो सर्व बिया काढून घेतल्यात टोमॅटो सर्व बिया काढून घेतल्यामुळे टोमॅटोची आमटी आंबट होत नाही त्यामुळे ट्रिक्स नक्की फॉलो करा कट करून घेतलेला टोमॅटो मिक्सरच्या जारमध्ये टाकून टाकून आहे आणि त्यामध्ये दोन चम फुटाण्याची डाळ टाकून घ्यायचे याला डाळवं देखील म्हणतात मिक्सरला आता टोमॅटो फिरवून घ्यायचे मिक्सरला आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून तडतडून घ्यायचे मोहरी चांगली तडतडली की गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायचे जेणेकरून इतर मसाले करपणार नाहीत आता त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून तडतडून घ्यायचे आणि एक चमचा ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचे आहे लसूण ठेचून घेतल्यामुळे हो या आमटीची चव खूप छान लागते आणि दोन मिडियम साईजमधल्या मिरच्या या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं हाताच्या साईने तोडून टाकायचे जेणेकरून या आमटीची चव अफलातून लागते आता यामध्ये दोन मिडीयम साईजमधले बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे इथे मी कांदा उभा चिरून घेतला आहे आता कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आणि कांदा मऊ होईपर्यंत आपण परतवून घेतला आहे आता यामध्ये आपण बनवून घेतलेली टोमॅटोची प्युरी टाकून ती देखील परतवून घ्यायची आहे हलकंसं तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची प्युरी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटोमधला कच्चापणा दूर होतो आणि टोमॅटोची आमटी जास्त आंबट आम लागत नाही बघा टोमॅटोची प्युरी आपण व्यवस्थित परतवून घेतली हलकंसं तेल देखील सुटू लागलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही कोणताही घरगुती गरम मसाला वापरू शकता आणि एक चमचा घरगुती काळं तिखट पाव चमचा लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आहे आणि काही सेकंद हा मसाला परतवून घ्यायचा आहे सर्व मसाले काही सेकंद परतवून घेतलेत आता यामध्ये पाणी ॲड करून आहे एक ग्लास कोमट पाणी ओतून घ्यायचे पाणी घेताना नेहमी कोमटच घ्यायचे थंड पाणी घ्यायचं नाही कोमट पाणी घेतल्यामुळे ही आमटी चवीला एकदम टेस्टी लागते शिवाय भाजीला रंग देखील एकदम मस्त येतो आणि या आमटीमध्ये आता थोडासा गुळ टाकून घ्यायचा आहे साधारणतः सुपारी एवढा गूळ टाकून घ्यायचं आहे आमटीमध्ये गूळ टाकून घेतल्यामुळे या आमटीची चव मस्त आंबट गोड आणि तिखट अशी लागते शिवाय या भाजीचा आंबटपणा देखील कमी होतो त्यामुळे गुळ आवर्जून टाका गुळाभाजी तुम्ही थोडीशी साखर देखील टाकू शकता आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि साधारणतः पाच मिनिट मंद ही आमटी उकळवून घ्यायची ही आमटी जास्त वेळ उकळवून घ्यायची नाही कारण ऑलरेडी आपण टोमॅटोची प्युरी परतवून घेतलंय शिवाय त्यामध्ये आपण डाळ टाकलंय त्यामुळे ही आमटी जास्त वेळ उकळवून घेण्याची गरज नाही पाच मिनिटानंतर झाकण काढून बघूयात बघा आमटी मस्त उकळी गेलीय आणि भाजीला रंग देखील मस्त आलाय यावरती आपण आता भरपूर सारी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे बघा भाजी एकदम दाटसर झाली कारण आपण टोमॅटोची प्युरी बनवत असताना त्यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ देखील वापरली त्यामुळे बघा भाजीला मस्त दाटसरपणा आलाय चवीला आंबट गोड आणि तिखट लागणारी टोमॅटोची आमटी तयार झाली ही टोमॅटोची आमटी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत अगदी चपातीसोबत देखील खाऊ शकता एकदम टेस्टी लागते ही टोमॅटोची आमटी एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय